topic, molecular basis of inheritance. Today discuss next most important article, RNA and its type. खरतर या वर्षीच्या तुमच्या सिलेबसच्या दृष्टिकोनातून आरएनए आणि त्याचे टाइप्स म्हणजे प्रकार हे इतकंसं महत्त्वाचं नाही. यापूर्वी इयत्ता 10वी किंवा 11वीला ते तुम्हाला झालेलं आहे असं गृहीत धरून किंवा तुम्हाला येतंय किंवा माहिती आहे असं गृहीत धरून हे इलिमिनेट केले, वगळून टाकलेलं आहे आणि डायरेक्ट पुढचा कन्सेप्ट घेतलेला आहे प्रोटीन सिंथेसिस. पण प्रोटीन सिंथेसिस जर समजून घ्यायचं असेल तर त्याच्या अगोदरच आरएनए आणि त्याचे टाइप्स हे बेसिकली माहिती असणं गरजेचं आहेच. जर आरएनए आणि त्याचे टाइप्स म्हणजे प्रकार हा कन्सेप्ट क्लियर नसेल तर प्रोटीन सिंथेसिस तुम्हाला समजू शकणार नाही. आणि म्हणून प्रोटीन सिंथेसिस हे आर्टिकल अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते समजून घेण्यासाठी आज आता या लेक्चरला जरी तुम्ही आरएनए आणि आरएनएचे प्रकार यापूर्वी शिकलेला असला तरी सुद्धा आपण या लेक्चरमध्ये या आर्टिकलची व्यवस्थित रिव्हिजन म्हणून समजून घेऊया. सो फोकस ऑन दिस आर्टिकल, व्हॉट इज मीन बाय आरएनए अँड इट्स टाइप्स. यू नो व्हेरी वेल आरएनए मीन्स राइबोन्यूक्लिक ऍसिड. इट इज अ सिंगल स्टँडर्ड. हा सिंगल स्टँडर्ड असतो या पद्धतीनं अँड इट कन्सिस्ट मोस्टली ऍडेनिन, गॉनिन, साइटोसिन अँड लास्ट नायट्रोजनस बेसेस इज युरॅसिन. डीएनए मध्ये कोणते होते? ऍडेनिन, गॉनिन, साइटोसिन आणि युरॅसिनच्या ऐवजी काय होतं? थायमिन. आता हा सिंगल स्ट्रँडेड आरएनए आहे. साहजिकच चौथं नायट्रोजनस बेसेस कोणतं असेल? थायमिन ऐवजी युरॅसिन. बाकी तीच नायट्रोजनस बेसेस इथं आरएनए मध्ये दिसतील आणि म्हणून मी काय म्हटलं, आरएनए मीन्स राइबोन्यूक्लिक ऍसिड. इट इज अ सिंगल स्ट्रँडेड मॉलिक्यूल. इट कन्सिस्ट फोर नायट्रोजनस बेसेस. दीज आर ऍडेनिन, गॉनिन, साइटोसिन अँड युरॅसिन. ऍक्च्युली देर आर टू टाइप्स ऑफ आरएनए. आरएनए चे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार जेनेटिक, साहजिकच दुसरा प्रकार असेल नॉन जेनेटिक. जेनेटिक आणि नॉन जेनेटिक असे प्रमुख आरएनएचे दोन प्रकार आहेत. हियर दिस जेनेटिक टाइप ऑफ आरएनए अकॉर्डिंग टू नेम इंडिकेट इट इज यूजफुल फॉर जेनेटिक मटेरियल इन सम व्हायरसेस. काही व्हायरसेस मध्ये जेनेटिक मटेरियल म्हणून या जेनेटिक आरएनएचा त्या ठिकाणी उपयोग झालेला आपल्याला दिसून येईल. सेकंड टाइप नॉन जेनेटिक आरएनए. ऍक्च्युली नॉन जेनेटिक आरएनए युजफुल फॉर प्रोटीन सिंथेसिस. या टॉपिक मधलं महत्त्वाचं आर्टिकल पुढे आपण कोणतं शिकणार आहे? प्रोटीन सिंथेसिस. आणि हे जर प्रोटीन सिंथेसिस प्रक्रिया घडवून आणायची असेल तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचे कोणते आरएनए उपयोगी पडतात? नॉन जेनेटिक. मग नॉन जेनेटिक आरएनए कोणते आहेत? दीज आर हियर एमआरएनए, म्हणजे ज्याला आपण मेसेंजर आरएनए असं म्हणतो. सेकंड रायबोसोमल आरएनए अँड थर्ड
टीआरएनए मीन्स ट्रान्सफर आरएनए, या पद्धतीचं एमआरएनए, आरआरएनए, टीआरएनए असे महत्त्वाचे तीन प्रकार हे नॉन जेनेटिक आरएनए चे आहेत आणि त्याचा उपयोग प्रामुख्याने कशासाठी होतो, प्रोटीन सिंथेसिस। आणि जर प्रोटीन सिंथेसिस साठी त्याचा उपयोग होत असेल तर तिन्हीच्या तिन्ही प्रकार पुन्हा रिव्हिजन म्हणून समजून घेणं गरजेचं आहे, तर आपल्याला प्रोटीन सिंथेसिस अत्यंत व्यवस्थित समजेल। वी सी वन बाय वन, फर्स्ट अबाउट मेसेंजर आरएनए। मेसेंजर आरएनए ची इथं मी रफ डायग्राम अगोदरच काढून ठेवलेली आहे। या डायग्रामच्या सहाय्यानं आपण मेसेंजर आरएनए थोडक्यामध्ये सारांश रूपी समजून घेऊया। Here it is first most important type of non-genetic RNA. It is naturally straight. हा messenger RNA शक्यतो असा straight line सारखाच असतो, and it is about 3 to 5% of total content of RNA type. जेवढं आरएनएच तुम्हाला भाग दिसेल त्यातला 3 ते 5% हा मेसेंजर आरएनएचा प्रकार त्यामध्ये असलेला आपल्याला दिसून येईल। म्हणजे टोटल याचं टक्केवारी किती असते, 3 ते 5% असतो। शक्यतो हा मेसेंजर आरएनए कसा असतो, सरळ रेषेसारखा असतो। द नेक्स्ट टाइप रायबोसोमल आरएनए, and this is rough diagrammatic representation of ribosomal RNA. हा ribosomal RNA कसाही असतो, इतर जशी डायग्राम काढली असाच असतो असं नाही, तो असा सुद्धा असू शकेल, कशाही स्वरूपात असतो। Actually, ribosomal RNA is a second most important types of RNA. Actually it is single stranded but folded around itself in some region. काही काही ठिकाणी तो स्वतः भोवतीच फोल्ड होतो, गुंडाळतो। जिथं फोल्ड होतो तिथं काय असणार आहेत, नायट्रोजनस बेसेस पेरिंग होतील। म्हणजे समजा इथं गॉनिन असेल तर इथं सायटोसिन असेल, इथं सायटोसिन असेल तर इथं गॉनिन असेल, इथं ऍडेनिन असेल तर इथं युरेसिल असेल, थायमिनच्या ऐवजी युरेसिल। गॉनिन आणि सायटोसिन मध्ये हायड्रोजनचे किती वीक बॉन्ड असतात, 3, 1, 2, 3। सायटोसिन आणि गॉनिन मध्ये सुद्धा 3 असतील, ऍडेनिन आणि युरेसिल मध्ये 2 असतील। म्हणजे जिथं फोल्डेड लूप होतो तिथं नायट्रोजनस बेसेसच पेरिंग होतो, आणि जिथं असं सिंगल स्ट्रँडेड असेल तिथं मात्र बेस पेरिंग होत नाही, कारण आरएनए शक्यतो कसा आहे, सिंगल स्ट्रँडेड। पण तो अनियमित आकाराचा आहे, सिंगल स्ट्रँडेड असला तरी तो स्वतः भोवती कुठं 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 फोल्डेड होतो आणि मग त्याच ठिकाणी बेस पेरिंग होतो। या पद्धतीचं एक वेगळा प्रकार, दुसरा महत्त्वाचा प्रकार हा आरआरएनए म्हणजे रायबोसोमल आरएनए असा आपल्याला दिसून येईल। हियर इट इज अबाउट 80% ऑफ टोटल कंटेंट ऑफ आरएनए टाइप। मेसेंजर आरएनएचं किती टक्केवारी पाहिली, 3 ते 5%, पण रायबोसोमल आरएनएची मात्र प्रमाण जास्त आहे, इट इज अबाउट 80% ऑफ टोटल कंटेंट ऑफ आरएनए। म्हणजे याचं प्रमाण जरा जास्त आहे, विस्तृत प्रमाण आहे, साहजिकच हा महत्त्वाचा प्रकार आहे। ऍक्च्युली इट इज मोस्टली असोसिएटेड विथ हिअर रायबोसोम्स परमनंटली, म्हणजे नावच आहे रायबोसोमल आरएनए, साहजिकच रायबोसोमच्या संदर्भात तो परमनंट असल्यासारखं त्याचं अस्तित्व आपल्याला दिसून येईल। याचं कारण काय, इट
provide proper binding site to messenger RNA. हा राइबोसोमल आरएनए जो आहे तो मेसेंजर आरएनए ला प्रॉपर बाइंडिंग साइट देतो आणि म्हणून पुढे टीआरएनए ला त्याची मदत होते आणि म्हणून प्रोटीन सिंथेसिस भविष्यात घडत असतो. खरं राइबोसोमचं प्रमुख फंक्शन आहे टू साइट ऑफ प्रोटीन सिंथेसिस. राइबोसोमचं सर्वात महत्त्वाचं अंतिम कार्य काय असतं? प्रोटीन तयार करणं, प्रोटीन साठवणं. आणि हा राइबोसोमल आरएनए काय करतो? इट प्रोवाइड बाइंडिंग साइट टू मेसेंजर आरएनए फॉर द पर्पज ऑफ प्रोटीन सिंथेसिस. अशा प्रकारचा हा अत्यंत महत्त्वाचा दुसरा प्रकार जो आहे तो राइबोसोमल आरएनए. द नेक्स्ट थर्ड टाइप tRNA, tRNA, and here these are the two separate rough diagrammatic representation of separate format of tRNA or type of tRNA. दोन वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी tRNA ची दोन वेगळी मॉडेल्स शोधून काढली. त्यातलं पहिलं हेअरपिन मॉडेल, शास्त्रज्ञाचं नाव आहे होगलँड. होगलँड सायंटिस्ट फर्स्ट डिस्कवर दिस टीआरएनए हेअरपिन मॉडेल अँड सेकंड सायंटिस्ट होले फर्स्ट डिस्कवर लाईक दिस मॉडेल क्लोवर लीफ मॉडेल ऑफ टीआरएनए. या पद्धतीचे टीआरएनए असतात. तर टीआरएनए जसं की आपण मेसेंजर आरएनएचं प्रमाण 3-5%, त्यातलं 5% धरूया, 80% राइबोसोमल आरएनए, 85% मग राहिलेल्या टीआरएनएचं प्रमाण किती असेल? 15-15% असेल ऑफ टोटल कंटेंट ऑफ आरएनए. आरएनएचं जेवढं प्रमाण असेल त्याच्या 15% हा टीआरएनए असलेला आपल्याला दिसून येतो. ऍक्च्युअली इट इज अ सिंगल स्ट्रँडेड आरएनए, म्हटलं की तो सिंगल स्ट्रँडेडच असतो. नायट्रोजिनस बेसेस ऍडेनिन गॉनिन सायटोसिन थायमिनच्या ऐवजी युरॅसिलच असतो. फक्त मेसेंजर आरएनए म्हटला की असा सरळ असेल, राइबोसोमल आरएनए म्हटला की असा कसाही असेल, आणि टीआरएनए म्हटला की तो असा दिसेल. हा तो थोडासा फरक असेल. आता या ठिकाणी आता म्हटल्याप्रमाणे टीआरएनए चे दोन प्रकार असतील. एक होगलँड शास्त्रज्ञाने शोधून काढलेला हेअरपिन मॉडेल, ते पलीकडे डायग्राम दिसते त्या पद्धतीचं. होले या शास्त्रज्ञाने क्लोवर लीफ मॉडेल शोधून काढलं, ते या पद्धतीचं. यामध्ये महत्वाचं काय? हे जे सी सी ए एंड असेल, म्हणजे इथं पहा सी सी ए एंड, तिथं त्या ठिकाणी असं अमायनो ऍसिड अटॅच होत. अमायनो ऍसिड उदाहरणार्थ मिथ्योनिन, मिथ्योनिन इथं अटॅच होत सी सी ए एन ला. हा ट्रान्सफर आरएनए तो कॅरी करेल. समजा हा मेसेंजर आरएनए इथं पहिला कोडॉन कोणता असतो? ए यू जी असतो. आणि या टीआरएनए ला इथं मिथ्योनिन, या ठिकाणी मिथ्योनिन हे अमायनो ऍसिड फिक्स होईल. इथं अँटीकोडॉन असतील, हे तीन जे 1-2-3 हे अँटीकोडॉन इथं असे मॅच होतील. हे असं सी सी ए एन हा टीआरएनए आणि हा अँटीकोडॉन. मग हा अँटीकोडॉन आता ए ला अपोजिट कोण असेल? ए ला टी मॅच होत, पण त्याच्याऐवजी युरॅसिल. युरॅसिल ला काय असणार? ए. आणि जी ला अपोजिट काय असणार? सी. म्हणजे थोडक्यात हे अँटीकोडॉन आहेत, 1-2-3 हे अँटीकोडॉन आहेत.
आहेत जेणेकरून ह्या मेसेंजर आरएनएच्या त्या कोडॉनला फिक्स होतील आणि अशा पद्धतीने पेरिंग होईल. आणि म्हणून इथं या सीसीएएनं आणलेलं जे कोण अमानो ऍसिड असतं हे अमानो ऍसिड या कोडॉनला दिलं जातं. या पद्धतीनं ह्या मेसेंजर आरएनए वरती जेवढे कोडॉन असतील त्या सर्वच कोडॉन्सला अमानो ऍसिड पुरवण्याचं काम ट्रान्सफर आरएनए करत असतो. शेवटी सर्वच कोडॉनला अमानो ऍसिड मिळतील आणि मग भविष्यात त्याच्यापासून अमायनो ऍसिड एकत्रित आलं की कोण तयार होतं प्रोटीन. आणि म्हणून खरं तर हे तिन्ही आरएनएचे प्रकार आज आत्ता या लेक्चरला थोडक्यात आपण समजून घेतले. खरं तर आत्ता या सिलेबसमधून तुम्हाला ते घेतलेले नाही कारण 10वी 11वीला झाले असं गृहीत धरू. जसं की डीएनएचं स्ट्रक्चर 10वी 11वीला झाले असं गृहीत धरून तुम्हाला या वर्षीच्या सिलेबसमध्ये घेतलेलं नाही, डायरेक्ट रिप्लिकेशन घेतलं. परंतु डीएनएचं स्ट्रक्चर ठीक आहे, परंतु हे आरएनएचे प्रकार क्लिअर झाल्याशिवाय तुम्हाला प्रोटीन सिंथेसिस समजणार नाही. आणि म्हणून आजचं हे लेक्चर पुन्हा एकदा रिव्हिजन म्हणून घेतलं. आय होप यू अंडरस्टँड अबाउट टुडेज कन्सेप्ट आरएनए अँड इट्स टाइप. इज इट क्लिअर? ओके, थँक्यू.